मुळात तृतीय श्रेणी कर्मचारी आहे ना. मला वाटतं अनिल परबांनी स्पष्टपणे सांगितलं तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचा राजीनामा हा आयुक्तांकडे यायलाच नको होता. का सांगतायत ते उत्तर का देत आहेत त्यांना विचारा. तुम्ही विचारलं पाहिजे उत्तर की तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचा राजीनामा मंजूर करणं हे तुमच्या. मी स्वतः सरकारी कर्मचारी होतो. मीही असा कंडिशनल राजीनामा दिला होता 95 ला 96 ला आमदार झालो. मला तात्काळ कळवलं तुम्ही कंडिशनल राजीनामा देणार असेल तर मंजूर होणार नाही. कळवतही नाही, निर्णयही सांगत नाही. हे जे काय आहे त्याची उत्तरं माननीय अनिल परबांनी दिलीत. कशा पद्धतीने दबाव चालू आहे, कशा पद्धतीने जाणीवपूर्वक ती फाईल टॉस केली जाते. तृतीय श्रेणी कर्मचारी आयुक्तांकडे फाईल का गेली असा प्रश्न आहे पहिला. याच्यामध्ये आयुक्त येतात कुठे हेही कळलं पाहिजे. त्यांच्या अधिकारात आहे की कसं आहे अपॉइंटिंग अथॉरिटी इज दी अथॉरिटी फॉर रेझिग्नेशन. मग ती जर आयुक्त नाहीयेत मग त्यांनी का नाही केलं. आणि जेवढ्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो त्यांनी एकच सांगितलं आयुक्तांची सूचना आली की आम्ही 5 मिनिटात मंजूर करू.